आपल्याला माहितच आहे की काही इंद्रिय आहे जे आपल्याला बाहेरच्या जगाचं ज्ञान करून देत असतात. त्यामध्ये काही बाह्य इंद्रिय आहेत जसं डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. हे आपल्याला बाहेरच्या जगातील माहितीचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपयोगी पडत असतात. तर जशी बाह्य इंद्रिय आहे तशीच काही आंतरिंद्रिय सुद्धा आहेत. जसं त्यामध्ये मेंदू असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, आतडे असतील. या वेगवेगळ्या घटकांमुळे आपल्या शरीराच्या विविध इंद्रिय संस्था ह्या काम करत असतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदू. आपला माणसाचा जो मेंदू असतो तो आपल्या कवटीच्या आतमध्ये सुरक्षित असतो आणि मेंदूचं जे काम असतं हे मेंदूचं संपूर्ण काम आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं असतं. त्यानंतर फुफ्फुस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी फुफ्फुस कार्य करत असतं. फुफ्फुस हे श्वसनाचं कार्य करत असतं आणि फुफ्फुसांच्या मध्येच हृदय, जे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ह्या हृदयाचा भाग जे आपल्या शरीरामध्ये रक्तविसरणाची क्रिया पार पाडत असतं. हृदय हे छातीच्या पिंजऱ्यात वक्षपोकळीमध्ये सुरक्षित असतं. त्यानंतर आतडे हे आपल्या अन्नपचनासाठी, आपले जे अन्न घटक आपण खात असतो त्यात पचन करण्यासाठी लहान आतडे आणि मोठे आतडे कार्य करत असतात. जसं मोठे आतडे असतील, लहान आतडे असतील, या सगळं कार्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो. शरीराच्या पोकळीमध्ये आपले इंद्रिय सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या शरीराचा सांगाडा असतो. हा सांगाडा आपल्या संरक्षक कवच म्हणून आपलं काम करत असतो आणि या संरक्षक कवचामुळे आपल्या शरीराचं आकार व आधार या ठिकाणी मिळत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाड ओढणे म्हणजे नेमकं काय? तर अस्थिभंग होणे. विद्यार्थी मित्रांनो, हाड ओढल्यानंतर लगेच त्या हाडावरती सूज येत असते. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी आपण खेळ खेळत असताना किंवा काही अपघात झाल्यास आपलं हाड मोडलं जातं. हाड मोडणे म्हणजेच काय? अस्थिभंग होणे. हाड म्हणजेच अस्थि. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्याला हाताला किंवा पायाला लागलं असेल, त्याचं हाड जर मोडलं असेल, तर त्याला खूप वेदना होत असतात, असह्य वेदना होत असतात व ज्या ठिकाणी हाड मोडले असेल त्या ठिकाणी सूज येत असते. अशा परिस्थितीत आपण काय करावं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला कोणतीही हालचाल न करता डॉक्टरांकडे न्यावे. डॉक्टरांकडे नेल्यानंतर आपण त्यावर उपचार करू शकतो. जसं की डॉक्टर त्या ठिकाणी एक्सरे काढतील, क्षकिरण ज्याला म्हणतात आपण. एक्सरे काढल्यानंतर आपल्याला नेमकं हाड कुठे मोडले आहे हे लक्षात येईल आणि त्याच्यावरून उपचार आपण करत असतो. अस्थिभंग झालेल्या भागाला हालचाल होऊ न देणे, त्याला वैद्यकीय डॉक्टरांकडे नेल्यानंतर एक्सरे काढणे. एक्सरेचा शोध रॉन जेन यांनी लावला. तर एक्सरे काढल्यानंतर आपल्या लक्षात आल्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे करून डॉक्टर त्या ठिकाणी त्याला दुरुस्त करते. तर आज आपण आपली अस्थिसंस्था व त्वचा या पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत.